नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रामदेव बाबांनी मागितली जनतेची माफी। ठाण्यातील माजिवडा येथील एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। आणि आता फेसबुकच्या माध्यमातूनही ठाणे पोलीस देखील ऑनलाईन। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जोरदार टीका झाल्यानं योगगुरु रामदेव बाबा यांनी माफी मागितली आहे। त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। राहुल गांधी हे दलितांच्या घरात हनीमून आणि सहलीसाठी जातात। त्यांनी जर दलित मुलीशी लग्न केलं तरच ते पंतप्रधान बनू शकतील। या रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिक कार्यालयाच्या फलकाला काळं फासून रामदेव बाबांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। रामदेव बाबांना अटक करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली। ठाण्याच्या वाचपाखडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर रामदेव बाबांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसनंही रामदेव बाबा यांनी दलित महिलांचा अपमान केला असल्यानं त्यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अखेर रामदेव बाबांनी दलित बांधवांच्या भावांना दुखवायचा माझा उद्देश नव्हता, मात्र राहुल गांधी गरिबांचं पर्यटन करतात हे सांगायचं होतं असं म्हटलं आहे। यातून जर कुणाच्या भावांना दुखावले असतील तर मी खेद व्यक्त करतो असं सांगत रामदेव बाबांनी माफी मागितली आहे। रामदेव बाबा यांनी शुक्रवारी केलेल्या भाषणाची चित्रफीत पाहिल्यावर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। रामदेव आणि दलित समाजामध्ये राहुल गांधी जाऊन त्यांच्या घरा जाऊन हनीमून करतो अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यामुळे सर्व दलित समाज, कोणता पक्ष नव्हे, सगळ्या दलित समाज, सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्या रामदेव बाबाच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा पुतळा जाळलेला आहे आणि त्यांची तिरडी काढलेली आहे। आणि आम्ही एक टीव्ही प्रसार माध्यमातून एक आवाहन करतो की जर रामदेव बाबांनी जर 2 दिवसात माफी नाही मागितली त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या माजिवडा येथील एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। माजिवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 337 अ मतदान केंद्रावर फक्त 5 मतदारांना मतदान करू देण्यात आलं। अन्य मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीत नसल्यानं माघारी पाठवण्यात आलंय असा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे। 338 अ मतदान केंद्रांतर्गत 1200 ते 1300 मतदारांची नोंद असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजीव नाईक यांचे निवडणूक प्रतिनिधी अशोक पोहेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून माजिवड्यातील या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे। मागच्या 2 निवडणुकांमध्ये चंद्रेश लोढा स्कूलमध्ये 338 अ आणि 341 अ अशी 2 मतदान केंद्र होती। यावेळी दोन्ही मतदान केंद्र एकत्र करून 338 अ हे एकच मतदान केंद्र तयार करण्यात आलं। तसंच यावेळी मतदान केंद्राचं ठिकाण बदलण्यात आलं। मतदान केंद्राची जागा बदलण्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असं पोहेकर यांचं म्हणणं आहे। हे जाणीवपूर्वक करण्यात आलं असून त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी पोहेकर यांनी केली आहे। पोलीस ठाण्यात जाणं अनेक जण टाळतात। वेळखाऊ प्रक्रियेमुळे तक्रार न केलेलीच बरी असं म्हणत शक्यतो छोटी तक्रार करणं टाळलं जातं। मात्र आता ही गैरसोय दूर व्हावी यासाठी ठाणे पोलिसांनी ठाणे पोलीस सिटी या नावानं पेज तयार केलंय।
त्यामुळे आता ठाणेकर फेसबुकच्या माध्यमातूनही थेट पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार करू शकतील. सामान्य नागरिक पोलिसांना घाबरत असल्यानं पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक असा संपर्क साधणं कठीण होतं. त्यामुळे बहुतांश तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. मात्र अप्पर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी जनतेशी थेट संवाद साधता यावा तसंच जागृतीसाठी ठाणे पोलीस सिटी या नावानं फेसबुक पेज तयार केलं असून ते स्वतः हे पेज हाताळतात. या पेजवर सायबर क्राईम बाबत जागृती, नागरिकांना दिले जाणारे संदेश, सूचना, महत्वाच्या घोडामोडी त्यामध्ये आहेत. या पेजवर ऑनलाईन तक्रारींसह सूचना करण्याची सोयही करण्यात आली आहे. त्याची दखल थेट संबंधित विभागाचे अधिकारी घेतात. त्यामुळे तक्रारींचं निरसन करणं सोपं होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. ठाणेकरांनी या फेसबुक पेजला मोठ्या प्रमाणात भेट देऊन आपल्या तक्रारी अथवा सूचना त्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहनही सिंगल यांनी केलं आहे. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूजकॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका आवाज माझा. ठाणे शाखेच्या वतीनं शासकीय रुग्णालयात प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या 9 आदर्श रुग्णसेवकांचा सन्मान रविवारी सहयोग मंदिर इथे नाना पालकर स्मृती समितीच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आला. यावेळी सिव्हिल, कामगार तसंच कळवा हॉस्पिटल या 3 रुग्णालयातील कक्षसेवक, कक्षसेविका आणि परिचारिकांना पुष्पगुच्छ तसंच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं. कामगार हॉस्पिटलचे कक्षसेवक दत्तात्रय दामसे, कक्षसेविका झरुसीना खान, परिचारिका समिता मालवदे, सिव्हिल हॉस्पिटलच्या कक्षसेविका सबीना करोतिया, कक्षसेवक रोहिदास म्हात्रे, परिचारिका आकांक्षा पांडे तसंच कळवा हॉस्पिटलच्या कक्षसेविका उषा सिरसाट, कक्षसेवक शिवाजी सरगर तर परिचारिका म्हणून मानसी शेलार अशी गौरवण्यात आलेल्या रुग्णसेवकांची नावं आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुहास पिंगळे यांना उपस्थितांशी संवाद साधताना सांगितलं की आमच्यावेळी लहान मुलांना शिकवताना औ औताचा असं शिकवलं जात असे. मात्र आता वाढते आजार आणि आरोग्याची काळजी यामुळेच औ हा शब्द औषधाचा म्हणून ओळखला जाऊ लागलाय. ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयरोग असे आजार आहेत त्यांनी औषधं घेणं क्रमप्राप्त आहे. मात्र या औषधांचा खर्च खूप असतो. त्यामुळे या आजारांचा खर्च कमी करण्यासाठी जेनेरिक औषधं घ्यावीत. ती प्रभावी असून आर्थिकदृष्ट्याही परवडणारी आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयं संस्थेच्या नीता देवळालकर, नाना पालकर स्मृती समितीचे कार्याध्यक्ष अरविंद खरे, नाना पालकर स्मृती समिती ठाणे शाखेच्या अध्यक्षा आणि स्त्री रोगतज्ञ डॉ उल्का नाथू इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानानं करण्यात आली. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? टीजीएसबी मध्ये खाता आहे? हो आहे. एटीएम कार्ड आहे? आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजीएसबी चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार. लोकसभा निवडणुकीच्या कामातून उसंत मिळालेल्या वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा असणाऱ्या गाड्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यास आता सुरुवात केली आहे. रविवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात 115 गाड्यांवर कारवाई करून काचांवर लावण्यात आलेल्या काळ्या फिल्म्स उतरवण्यात आल्या तसंच वाहन चालकांकडून प्रत्येकी 100 रुपये दंड देखील वसूल करण्यात आला आहे. वाहनांच्या विशेष करून कारच्या काचांना काळ्या फिल्म्स लावण्याचा फॅड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यामुळे कारमध्ये कोण आहे हे दिसत नाही. गुन्हे तसंच महिलांवरील अत्याचाराचे प्रकारही काळ्या काचेआड घडू शकतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं गाड्यांना काळा काचा लावण्यावर बंदी आणली. तरी देखील अनेक जण गाडीला काळ्या फिल्म्स लावतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र गेले काही दिवस निवडणूक बंदोबस्तात अडकल्यानं पोलिसांची कारवाई थंडावली होती. निवडणूक संपताच आता पोलिसांनी दररोजच्या कामावर लक्ष केंद्रित केलं असून रविवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई केली गेली. सुमारे 115 गाड्यांवर कारवाई करत काचांवरील काळ्या फिल्म्स काढून टाकण्या तसंच वाहन चालकांकडून प्रत्येकी 100 रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली. याशिवाय बस स्टॉपवर अवैधरित्या बस उभे करून प्रवासी घेणाऱ्या 24 खासगी बसेसवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. 3 ऐवजी 4 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 23 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केलंय. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रामदेव बाबांनी मागितली जनतेची माफी. ठाण्यातील माझीवडा येथील एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आणि आता फेसबुकच्या माध्यमातूनही ठाणे पोलीस देखील ऑनलाईन.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आवाज माझा वृत्तवाहिनीसाठी कॅमेरामन, रिपोर्टर तसंच वृत्तनिवेदिकेची आवश्यकता असून इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.